हॅलो, नमस्कार. कसे आहात? सगळे मस्त आहात ना? तर चला, आता आम्ही शैलेशचं लग्न झालं आणि त्यानंतर सगळे मिळून घरी आलो. इथे कल्याणला माझ्या सासरी मी आलेली आहे. आणि आता ना इथे सगळेच आम्ही आलेलो आहोत. म्हणजे बहीण आणि गावची जाव आहे, त्या हिंदबाई, म्हणजे त्याची तिची हिंदबाई जी आहे, त्या सगळे मिळून इथेच आम्ही आलेलो आहोत. आणि नणंद पण माझी आलेली आहे, दोन्ही पण. आता सगळ्यांसाठी मस्त चहा बनवलेला आहे. चला आता ना आधी चहा देते सगळ्यांना. इथे अंकिता पण बिझी आहे. इथे बघा, सकाळी कालपासून आम्ही सगळे तिकडेच होतो ना लग्नामध्ये. मग इथे राहिलेली कामं जी असतात, आणखी असं लक्ष होतं की बाबा घरी जाऊन खूप काय करायचं आहे, म्हणून ती पण राहिली आली. आणि त्याला काल आम्ही गेलो ते मग सगळेच तिथेच राहिलेलो. कारण सकाळी 8:30 अक्षता होते, 8:30-9 वाजताचं टायमिंग होतं अक्षताचं. चला आता तू कुठे चालली? चहा घेणार नाहीये? चहा नको, प्यायचं आहे ना. हा, हे बा, ही आमची आहे विद्या, गावची आमची जाव. आता आमच्या हिच्याच मुलीचं लग्न आहे ह्या गावी. आम्ही सगळे जाणार आहोत. सगळे ब्लॉग त्यावेळेला तुम्हाला मी शेअर करेन. आणि या पहा आमच्या सगळ्या मुली. अगं, लग्नात एवढं छान जेवलो सगळे आपण. लग्नात एवढं छान जेवलेलो आहोत, काय काय खाल्लेलं आहे, पण तरी पा आल्यानंतर असे ताव मारत आहेत चकल्यांवरती. आणि एवढ्या छोट्या छोट्या छान चकली आहेत ना, गावून आणल्यात, गावच्या आहेत आमच्या. कर्नाटक, हुबळी, बेळगाव, धारवाड सगळीकडून सगळं मिक्स आणलं. धारवाड सगळीकडून मिक्स आलेलं आहे ते. आणि आपा या येत आहेत ना, या आमच्या आहेत हिंदबाई. आमच्या मुलीला यांच्याकडे दिलेलं आहे धारवाडला. बेळगावला धारवाड म्हणते मी, बेळगाव. बेळगावचे पाहुणे येत आहे आपले. ते विचारतात की काय मी कोणाशी बोलतो, म्हटलं काय आपलं चॅनल आहे युट्यूब मध्ये, तर युट्यूब फॅमिलीला दाखवते मी सगळं कोण कोण आलेले आहेत. आणि आमची मावशी सासू थकून सगळे, खरंच खूप थकलो आम्ही सगळे, एवढे थकलो ना. कारण काल जे आम्ही गेलोत ना रात्री 12 आमचा हळद येत तेच चाललेलं, त्याच्यानंतर झोपायला 2 गेले ना. आणि 30-35 जण आम्ही एकाच रूममध्ये होतो, मोठीची मोठी रूम होती ना. तर तुम्ही खालचा ब्लॉग पाहिलेला असेल तर माहीत असेल, तर नाही पाहिलेला असेल तर नक्की तुम्ही पाहा तो ब्लॉग पण. तर चला अंकिता बघा, मी बोलेपर्यंत तुमच्याशी अंकिताने चहा काढलेला आहे. आणि आता तुम्ही सगळ्यांना सर्व करते. तर आता जरी आम्ही हसत बोलत होतो ना, तरी सुद्धा जेव्हा आम्ही घरात शिरलो त्यावेळेला माझ्या दोन्ही नणंदसुद्धा होत्या आणि खूप रडल्या त्या पण. कारण सासूबाई गेल्यानंतर ना आज पहिल्यांदाच आम्ही इथे सासरी मी आलेली आहे, म्हणजे कल्याणच्या घरात आम्ही आलो. आणि खरंच एवढं मन भरून आलं ना, कारण आल्यानंतर आधी सासूबाई दिसायच्या समोर असायच्या, पण आज नेमक्या त्या नव्हत्या. त्यामुळे ना त्यांची एक आठवण अशी होती आणि त्यांची कमतरताना त्यांची उणीव घरात अशी जाणवत होती. तर माझ्या दोन्ही नंदा पण खूप रडल्या आईला आठवण करून. पण काय करणार, जे व्हायचं असतं त्याला आपण रोखू शकत नाही, त्यामुळे मग पुन्हा सावरून एकमेकांना हे केलं. आता मी दोन्ही नणंद माझ्या आतमध्ये रूममध्ये बसलेले आहेत, त्यांना काय दाखवलं नाही आहे. तर सगळ्यांना आता चहा वगैरे देते मी, कारण जे काय असतं ना आपलं करायचं रुटीन ते करावंच लागतं. तर आता इथे बसलेले आहेत ना सगळे, गावाहूनच आलेले आहेत, म्हणजे शैलेशच्या लग्नासाठी सगळे आलेले. आणि आता सगळे मिळून आम्ही कल्याणला आलेलो आहोत, सासरी माझ्या. तर आता संध्याकाळी ना इथून आम्हीसुद्धा परत निघणार आहोत. निघेपर्यंत आम्हाला इथे 10 वाजतीलच. तर चला, मग आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथे शेवट करते. भेटेन पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.